नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कृषी क्रांती या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ आहे ई पीक पाणीबाबत। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। आपल्याला ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन हे जे आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यावर स्क्रीनमध्ये जो आयकॉन दिसतो त्या प्रकारचं त्या ॲप्लिकेशनचं आयकॉन असेल। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ॲप्लिकेशन चालू झाल्यावर तुम्हाला दोनदा तीनदा ते पुढे पुढे करावं लागेल। त्याच्यानंतर ही स्क्रीन येईल। ही स्क्रीन आली का त्यानंतर तुम्हाला हे निवडाचं ऑप्शन येईल। सॉरी, तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करायची आहे तर हे इथं दिलेलं आहे त्या नवीन खातेदार नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशी स्क्रीन येईल। तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तालुका, त्यांच्यानंतर जे शेतात ज्या गावात शेती आहे ते गाव। आता मी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण स्किप वगैरे काही करू नका, कारण तुम्हाला कळणार नाही मग कोणत्या पद्धतीनं हे पूर्ण पीक पाणी कशी करायची। आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण यावर तुमची जमीन जर तुम्ही पीक पाणी केले नाही ती पडीत दाखवली जाईल। शेत तुम्हाला अनुदान वगैरे कोणते मिळणार नाही, त्याच्यात अडचणी येतील। आणि पुढच्या वर्षीला तुम्हाला जर पीक विमा किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्यासुद्धा त्याच्या अडचणी येतील। तर इथं आपल्याला गाव निवडायचं, मी गाव निवडतो। गाव निवडले मी। आता पुढे याच्यानंतर तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे, ज्या खातेदाराचं नाव आहे पहिले ते पहिले नाव टाकायचं आहे। मी इथे नाव टाकतोय। याच्यानंतर हा खातेदार निवडा, त्यामध्ये तुम्हाला नाव निवडायचं आहे। आणि पुढे ह्या पद्धतीने स्क्रीन ओपन होईल, त्यावेळेस तुम्हाला ते पुढेचं ऑप्शन निवडायचं आहे पुढे। हां, आता ह्या मोबाईल नंबर जो तुमचा मोबाईल नंबर नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला एक चार अंकी पिनकोड येईल। चार अंकी संकेतांक प्राप्त होईल। या मोबाईल नंबरवर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला चार अंकी पिनकोड हा बघा इथं आलेला आहे 6430। तर तुम्हाला ठीक आहे, संकेतांक भरामध्ये तुम्हाला तो जो आलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे 6430। आता संकेतांक भरा याच्यावर क्लिक करायचं आहे। ह्या पद्धतीत स्क्रीन ओपन होईल संकेतांक भरल्यानंतर। त्याच्यानंतर तुम्हाला परिचयावर क्लिक करायचं आहे। फोटो निवडा, तुम्हाला फोटो निवडायचा आहे। हा फोटो तुम्हाला आधीच क्रॉप करून ठेवावा लागेल, मी आधीच क्रॉप केलेला आहे म्हणून सुरुवातीलाच आलं आहे। असा मेसेज येईल, तुमचा फोटो बदललेला आहे, ठीक आहे। आता नंतर स्त्री पुरुष निवडायचं आहे, पुरुष, आणि सबमिट करा। सबमिट करावं या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमची नवीन माहिती अद्ययावत झालेली आहे। आता खातेदारांची माहिती, हा तुमचा खाते क्रमांक येईल, त्याला सिलेक्ट करायचं आहे। बघा खातेदाराचं केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या खातेदाराचं नाव दिसेल। आता तुम्हाला बॅक पेज होम पेजवर येऊन पिकाची माहिती भरायची आहे। हे अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल। खाते क्रमांक तिथं तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे। वरती नाव बघायचं तुमचं आलेलं आहे का, हा खाते क्रमांक मी निवडला। भूमापन म्हणजे गट नंबर निवडायचा आहे 193। आणि क्षेत्र दाखवलं आहे बघा, हा तुमचा जो काही क्षेत्र आहे तो ऑटोमॅटिक येईल। त्याच्यात पोट खराब दाखवलेलं असेल तर पोट खराब येईल, नसेल तर पोट खराब तर ती येणार नाही। खाली हंगाम निवडायचा आहे तुम्हाला। हंगाम हा पावसाळी असल्यामुळं खरीप हंगाम आपण निवडलेला आहे। पिकाचा वर्ग, इथं पिकाचा वर्ग तुमचं जर मिश्र पीक असेल तर मिश्र पीक, निर्भीळ पीक असेल म्हणजे एक पीक असेल तर ते निवडायचं आहे, पॉलीहाऊस पीक असेल तर पॉलीहाऊस पीक, शेडनेट असेल तर शेडनेट, आणि पडक्षेत्र असेल तर पडक्षेत्र। आता ते आपण निर्भीळ पीक एक पीक निवडणार आहोत। आणि निर्भीळ पिकाचा प्रकार, आपली पीक आहे फळबाग असेल तर तुम्हाला फळबाग निवडावी लागेल। पिकांची झाडांची नावे, आता इथं तुमचं जो
पीक तुम्ही शेतात पेरलेलं आहे ते पीक निवडायचं आहे. आता मी इथं तुम्हाला मी शेतात सोयाबीन पेरलेलं आहे म्हणून मी शेतातलं सोयाबीन हे निवडणार आहे. तुम्हाला खाली ती स्क्रीन ओढत ओढत न्यावं लागेल. प्रत्येक पीक इथं आहे की सुरुवातीला तुम्ही दोन चार पीक पाहणार आणि ते खालचे तुमचे पीक दिसणार नाही तर तुम्हाला स्क्रोल करावं लागेल खाली. अशा पद्धतीची स्क्रीन येईल. आता यावर्षी बऱ्याचशा लोकांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. सोयाबीन इथं इंधनासाठी तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे, गळीत धान्य म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे, निवडायचं आहे. हां क्षेत्र, आता इथं क्षेत्र तुम्हाला भरताना हे जर तुमचं गुंठेवारीमध्ये असेल तर तुम्हाला पहिले झिरो दाबून आणि मग गुंठेवारी टाकायची. डायरेक्ट तुम्ही जर टाकलं तर ते तुम्हाला क्षेत्र पर्याप्त नाही असं मेसेज दाखवल किंवा क्षेत्र जास्त झालेले असं दाखवल. क्षेत्र भरल्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचं स्रोत निवडायचं आहे. इथं आपल्याला विहीर, तुमची विहीर असेल तर विहीर, शेततलाव असेल तर शेततलाव, पाझर तलाव, जे काय असेल ते तुमचं तुम्ही निवडायचं आहे. सिंचन पद्धत निवडायची आहे तुम्हाला. सिंचन पद्धती तर मी बघा तुषार सिंचन करतो आहे. तुम्ही ठिबक करा, जे तुमची असेल ती करा. लागवडीचा दिनांक निवडायचा आहे. लागवड दिनांक मी इथं आपली जून महिन्यात शेवटच्या तारखेला म्हणजे 29 तारखेला झालेली आहे म्हणून मी 29 तारीख निवडतो आहे. हां आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं छायाचित्र अपलोड करायचं आहे. छायाचित्र अपलोड करताना ते जिओ टॅगिंगसोबत झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ह्या आयकॉनवर क्लिक करताच तुम्हाला असा मेसेज येईल. तिथं तुम्हाला लोकेशन ऑन करायची आहे. अशी स्क्रीन जरी नाही आली तरी तुम्हाला ते वरच्या साईडनं आपण असं करून ही जी लोकेशनचं आहे हे लोकेशन चालू करायची. आता हे लोकेशन चालू केलेली आहे. छायाचित्र घेताना जिओ टॅगिंग अक्षांश रेखांश घेणे बंधनकारक आहे अशा प्रकारचा मेसेज येईल. त्याला ठीक आहे असं करायचं, क्लिक कर बटन दाबायचं. परत कॅमेराचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. परत दोनदा तीनदा हा प्रकारचा मेसेज येईल. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची घाबरून न जाता परत त्याला दोनदा तीनदा हे करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मी कुठेही कट करत नाही कारण एकदा दोनदा झाल्यावर बऱ्याचशा लोकांना अडचण येत आहेत की फोटो घेतच नाही आहे. तुम्ही परत त्याला लोकेशन ऑन ऑफ करा. मी चालू बंद करून परत करतो आहे. हे दोनदा तीनदा असंच करावं लागते. आणि याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की ते ॲप चाललेत नाही असं काही नाही आहे. फक्त जिओ टॅगिंगसाठी दोनदा तीनदा या लोकेशनचं आपल्याला क्लिक करावंच लागणार आहे. हे बघा चारदा पाचदा झालं आहे तरी अजून आलेलं नाही आहे. बरेचसे लोक पूर्ण माहिती भरताना भरून घेतात पण फोटोच्या वेळेस नेमकी अडचण येते की हा फोटो अपलोड होत नाही आहे. हे बघा 15 ते 20 वेळा नंतर हा कॅमेरा ओपन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर सोयाबीन निवडलं आहे तर आपल्याला सोयाबीनचा फोटो हा त्या पिकात उभा राहून काढायचा आहे. हे बघा हे माझी सोयाबीन, हा आपण फोटो काढलेला आहे. इथं ओकेचं बटन येईल, तुम्हाला ओकेचं बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट करा. पीक माहिती सबमिट आणि अपलोड झालेली या प्रकारचा मेसेज दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर ठीक आहे. आता आपण जी माहिती नोंदवलेली आहे ती पिकांची माहिती या विभागात बघायची. हे बघा इथं आपल्या खरीप पीक गळीत सोयाबीन आपण एक एक कर नोंदवलेलं आहे बघा. आता हे पीक पेरायच्या माहितीमध्ये परत आपल्याला दुसरं पीक, जे कोणतं पीक आपण लावलेलं असेल अजून दुसरं पीक, त्या पिकाची माहिती नोंदवायची आपल्याला. परत इथं आपल्याला खाते क्रमांक निवडावा लागेल. जे मागच्या
जे मागचे पीक नोंदवताना आपण केलेलं आहे सेम तसंच करायचं आहे आपल्याला पूर्णपणे। इथे कापूस निवडलेले क्षेत्र निवडायचे आपल्याला जे काय असेल ते जलसिंचन निवडायचे आपल्याला ते विहीर ठिबक सिंचनाची पद्धत मध्ये हे लागवडीचा दिनांक जे काय आपल्याला लागवडीचा दिनांक असेल तो लागवडीचा दिनांक निवडायचा आहे। आणि फोटोवर क्लिक करायचं आहे आपल्याला। हे बघा ह्यावेळेस एकदाही ना काही करता आलेलं आहे। हे पीक निवडलेले आहे आपण त्याच्यानंतर ओके आणि सबमिट। ते नोंदवल्यानंतर आपल्याला पिकाची माहिती या प्रकारात बघायची आहे। बघा दोन्ही पिकं आपण सोयाबीन आणि कापूस नोंदवलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला होम या बटणावर यायचं आहे। पिकांची माहिती नोंदवा झालेली आहे आपली। बांधावरची झाडे तुम्हाला जर काय असेल तुमची टाकायची असेल तुम्ही टाकू शकता। आपल्याला इथं माहिती अपलोड या बटणावर क्लिक करून माहिती अपलोड करायची। परिचय माहिती निवडायची आपल्याला। इथे माहिती अपलोड झाली आहे। परत अपलोड पीक माहिती अपलोड झाली आहे। पद्धतीने आपल्याला पीक माहिती पूर्ण करायची।